संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. पण या निवडणुकीत नक्की पालघरमध्ये कोणाची सत्ता येणार हे 31 मे रोजी स्पष्ट होईल. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे आढळून आले. दुपारी 12 पर्यंत म्हणजेच मतदान सुरू होऊन 5 तास उलटले तरी ईव्हीएम बंद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले तर अनेक जण तात्काळातच रांगेत उभे राहिले आहेत. तारापूर, शेवले, कमरे, सातपोटी, मायखोप, धुकटण व चिंचणसह या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मतदानासाठी जास्तीचा वेळ द्यावा अशी मागणी केली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडनं ही बायपोल निवडणूक मायपोल निवडणुकीमध्ये बदलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय अशा तऱ्हेचा आमचा त्या ठिकाणी ठाम आरोप आहे. एकंदरच जवळपास 242 पेक्षा अधिक ईव्हीएम मशीन बिघडणं आणि त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मशीन देखील बिघडणं आणि ज्या तऱ्हेनं बदललेल्या ईव्हीएम मशीन त्या देखील बिघडणं म्हणजे हे कशासाठी होतं काय? एकंदरच सत्ता पैशाचा गैरवापर या निवडणुकीमध्ये झाला याच्यात काही शंका नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आचारसंहितेचा भंग केला, भारतीय जनता पक्षाकडनं पैसे वाटण्याचा प्रयत्न झाला, भारतीय जनता पक्षाकडनं अनधिकृत होर्डिंग लावण्याचा प्रयत्न झाला, प्रशासनाचा दुरुपयोग झालेला आहे आणि ह्या सगळ्या घटनांवरती त्या ठिकाणी अंमलबजावणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने झाली का हा मी प्रश्न त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला विचारला होता. आणि आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा हे सगळ्या गोष्टी फेल होत आहेत, भारतीय जनता पक्षाला संपूर्णपणे त्या ठिकाणी नाकारलं जात आहे अशी तऱ्हेची भूमिका ही मतदारांमध्ये निर्माण झालेली असताना ही निवडणूक अशा मार्गातनं आपल्या माध्यमात आपल्या पदरी पाडून घ्यावी हे काही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी खरं कारस्थान आहे का? एकंदरच ह्या सगळ्या ईव्हीएम मशीन गुजरातमधनं का आल्या आणि संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक ठिकाणी पोटनिवडणूक जी चालू आहे त्या सगळीकडनं अशा तक्रारी येत आहेत. कैरानामध्ये जवळपास 150 मशीन बंद झालेल्या दिसत आहेत, गोंदियामध्ये तशाच तऱ्हेची परिस्थिती आहे आणि हे सगळं त्या ठिकाणी चालू असताना पोलिंग स्लिपा देखील वाटल्या गेलेल्या नाही. म्हणजे निवडणुकीची पूर्वतयारी करण्याकरता पुरेसा वेळ या प्रशासनाकडे असताना ही पोटनिवडणूक असताना निवडणुकीच्या स्लिपा का वाटल्या गेल्या नाहीत याचा अर्थ मतदान त्या ठिकाणी कमी व्हावं अशाच तऱ्हेची धारणा होती का? त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला निवडणूक आयोगाला द्यावी लागतील आणि निश्चितपणे ही जे निवडणुकीची मतदान या जी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय ते उचलूच, परंतु आता आम्ही व्हीव्हीपॅटच्या संपूर्ण मोजणीची व्हीव्हीपॅटने जे मतदान झालेलं आहे त्याची संपूर्ण मोजणीची मागणी आता या ठिकाणी करत आहोत आणि या संपूर्ण प्रकाराचा निषेध करत आहोत. सातत्याने येणाऱ्या तक्रारीमुळे गोंदियातील 35 केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असून अन्य केंद्राबाबतही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर भंडारा मधील खराबी येथील बंद पडलेल्या 2 मशीन सुरू झाल्या असून मतदानास सुरुवात झाली आहे. उर्वरित 9 मशीन सुरू करण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. पवनी तालुक्यातील काही मशीन सुद्धा सुरू झाल्या असून तिथेही मतदान सुरू झाले आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान चालू आहे आणि ईव्हीएम मशीनचा जो घोळ चालू आहे, ज्या मशीन्स बंद पडलेल्या आहेत, सर्वसाधारण मशीन बंद पडल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटात मशीन रिप्लेस केली जाते कारण झोनल ऑफिसला मशीन ठेवलेले असतात. परंतु तिकडच्या लोकांना अशा पद्धतीने सांगितलं जात आहे की आता 2 तासावरनं जिल्ह्यातनं आम्ही मशीन्स मागवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही जेवून या, तुम्ही संध्याकाळी या, आता 2 तास मशीन परत येणार नाही आहे. आमच्या असं लक्षात आलं आहे की जिथे शिवसेनेचं प्राबल्य आहे, जिथे शिवसेनेला मतदान जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, अशा ठिकाणी लोकांना मतदानापासून परावृत्त करण्याचं किंवा वंचित ठेवण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं होते. कारण ही सगळी यंत्रणा ही भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करते अशा प्रकारचं स्पष्ट चित्र इकडे दिसते. कारण पोलीस यंत्रणा आणखीन महसुली यंत्रणा हेच त्यांचे आता कार्यकर्ते म्हणून काम करतायत अशा प्रकारचं एक चित्र आहे. जो कागद साधा लागतो, हा कागद जो आपल्याला बॅकअप सिस्टीम म्हणून आपण जो देतो आहे तो कागद देखील काही ठिकाणी संपलेला आहे. एवढी तर मी आतापर्यंत बऱ्याचशा निवडणुका बघितल्या, परंतु अशा पद्धतीचा गलथानपणा किंवा जाणून बुजून केलेला गलथानपणा आजपर्यंत मी कधी बघितलेला नाही आणि त्यामुळे शिवसेना याच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीरपणे विचार करते. आणि महत्त्वाचं म्हणजे की अशा पद्धतीने निवडणुका जिंकण्याचा हा जो भाजपचा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे. ही लोकसभा पोटनिवडणूक आरोप प्रत्यारोप पेक्षा मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप, वनगा यांची उमेदवारी, योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा, पैसे वाटप या सर्व गोष्टींमुळे चर्चेत राहिली.
पण जनता कोणाच्या बाजूने कौल देईल हे 31 मे रोजी कळेल. आणखीन काही विस्तारित घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.